नमस्कार मित्रांनो आपण यापूर्वी पाहिलेला आहे ॲम्प्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन आता मॉड्युलेशन नंतर आ, हा सिग्नल लांबपर्यंत पाठवल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल तर ला आपण ला जो ए एफ सिग्नल आणि आर एफ सिग्नल हे दोन एकत्र मिक्स केलेले आहेत आणि मिक्स करून दूर अंतरावर पाठवलेले आहेत हा झाला ए एम सिग्नल जो लांब अंतरापर्यंत आलेला आहे आता लांब अंतरापर्यंत आल्यानंतर आपण पुन्हा याच सेपरेशन करता आलं पाहिजे आपल्याला म्हणजे ए एफ सिग्नल आपल्याला जो हवा आहे जी इन्फॉर्मेशन आहे ती बाजूला काढून घेतली पाहिजे आणि आर एफ सिग्नल जो आहे तो आपण नष्ट केला पाहिजे किंवा सोडून दिला पाहिजे किंवा नाहीसा केला पाहिजे ओके तर हा रिमूव्ह करणे आणि हा योग्य त्या कामासाठी पुढे पाठवणे म्हणजे समजा ऍम्प्लिफायर असेल ऍडिओफायर त्या ऍडिओ एम्प्लिफायरला द्यायचा नंतर स्पीकरला द्यायचा वगैरे म्हणजे हा जो एएफ एफ आणि आर एफ मिक्स झालेला आहे नंतर मॉड्युलेशन झालं अंतरापर्यंत आलं आता ही प्रोसेस आपल्याला ही जी प्रोसेस होती याला आपण मॉड्युलेशन म्हटलं होतं ओके okay? आता ही जी प्रोसेस होते याला आपण म्हणणार आहे डीमॉड्युलेशन डीमॉड्युलेशन आता हे डीमॉड्युलेशन कसं करतो आपण तर पहिल्यांदा आपण एएम बद्दलच विचार करायचा आहे की ए एमचं डीमॉड्युलेशन कसं होतं डिमॉड्युलेशन झाल्यानंतर म्हणजे दूर अंतरापर्यंत सिग्नल जात असेल तर मग रेडिओ कसा निर्माण झाला आणि त्या टप्प्याने आपण जाऊन नंतर आपल्या मधला जो सुपरहिट रेडिओ रिसिव्हर आहे हा ऍक्च्युली शेवटचा टप्पा आहे त्याच्या आधी त्याच्यामध्ये कसे बदल होत गेले आणि का होत गेले ते थोडस आपण जाणून घेऊया की जेणेकरून आपल्याला सुपरहिट रेडिओ रिसिव्हर शिकणं सोपं जाणार आहे ओके तर पहिल्या टप्प्यामध्ये रेडिओ कसा तयार केला गेला असेल आणि नंतर त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन का कसे झाले ते पाहूया आपण ओके तर पहिल्यांदा आपण बघूया की आपली एम वेव आहे तरी कशी आता ही आहे आपली एम ओके आणि मॉड्युलेशन केल्यामुळं काय घडलेलं आहे तर या कॅरियरचं ॲम्प्लिट्यूड वाढत गेलेलं आहे ओके आणि हाफ हाफसायकलच्या वेळी ते कमी होत गेलेलं आहे हे सगळं आपण अभ्यास यापूर्वी केलेला आहे आता मला काय मिळवायचं याच्यातून तर मला हा जो एफ सिग्नल आहे हा मला हवा आहे बरोबर हा मला हवा आहे आणि यातला हा जो आर एफ आहे हा मला नको आहे मग याचं काय करावं लागेल आपण या एनवल पोरूनच थोडस विचार करूया तर हा जो भाग आहे यातला ही पाहिली आपण तर हा एसीच आहे बरोबर हा एसी आहे आता त्यातला हा एसी मधला हा खालचा भाग म्हणजे नेगेटिव्ह सायकल आहे बरोबर ही आपल्याला जर कट करायची असेल तर कुठलं सर्किट आपण वापरू शकतो तुमच्या लक्षात आलं असेल तर कुठल्याही एसी सिग्नल मधून जर निगेटिव्ह सायकल कट करायची फक्त आणि पॉझिटिव्ह ठेवायचे असं ज्या वेळेला आपली रिक्वायरमेंट असते साहजिकच तुमच्या डोळ्यासमोर येणार आहे रेक्टिफायर ओके रेक्टिफायर अर्थातच आपण इथं सुद्धा रेक्टिफायर वापरणार आहे तर इथं जो आपण डायोड वापरणार आहे रेक्टिफिकेशन करण्यासाठी ओके त्याला डिटेक्टर डायोड असं म्हटलं जात आता हा जो डायोड आहे तो स्पेशल डायोड आहे या डायोड मध्ये आपण जे रेक्टिफिकेशन करतो ही फ्रिक्वेन्सी व्हेरी हाय आहे आपण नेहमी ज्या डायोडनं रेक्टिफिकेशन करतो ती लो फ्रिक्वेन्सी असते त्यामुळे या दोन डायोड मध्ये फरक आहे तर आपण जो डायोड वापरतो इथं हा डिटेक्टर डायोड आणि मॅन्युफॅक्चरिंगच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर याला ऍक्च्युली पॉइंट कॉन्टॅक्ट डायोड असं म्हणतात पॉइंट कॉन्टॅक्ट डायोड ओके तर हा अशा प्रकारचा डायोड वापरला जातो की जेणेकरून काय होईल तर यामधला हा खालचा जो भाग आहे तो कट केला जाईल याच आकृतीमध्ये याच आकृतीमध्ये मी तुम्हाला मदे, मदे, हा खालचा पोर्शन कट करून दाखवला इथं कट केला पुसून टाकलेला आहे आणि हा वरचा फक्त ठेवलेला आहे म्हणजे हे व्हॅरिएशन इथं तुम्हाला मिळणार आहे म्हणजे थोडक्यात ए एफ आहे परंतु एएफ कसा आहे विथ आर एफ आहे म्हणजे इथं अद्यापही इथं ए एफ सिग्नल मिळाला तुम्हाला परंतु याच्यामध्ये आतमध्ये आर एफ कॉम्पोनंट तसंच आहे याचा अर्थ आपल्याला हा आर एफ पण अजून रिमूव्ह करायचा आहे म्हणजे हा पण निघून गेला पाहिजे आणि हा जर घालवायचा असेल तर आपल्याला हे व्हॅरिएशन आहे ते लो फ्रिक्वेन्सी आहे आणि हे व्हॅरिएशन आहे ते हाय फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे हायपास फिल्टर किंवा लो पास फिल्टर या प्रकारची फिल्टर आपल्याला इथं वापरावी लागतील म्हणजे आपण काय करूया आपण इथं डायोड वापरल्यानंतर डायोडच्या साह्यानं आपण काय करणार आहोत तर अर्धा भाग कट करून टाकलेला आहे आता याच्यामध्ये काय राहिलेलं आहे फक्त आर एफ व्हॅरिएशन राहिलेले आहेत आणि हे एफ व्हरिएशन्स आहेत आता आपण म्हटलं की हायपास वापरायचं का लो पास वापरायचं आपल्याला काय अपेक्षित आहे तर लो सिग्नल चा लो फ्रिक्वेन्सी सिग्नल जो आहे तो या लोडमध्ये आला पाहिजे हा आपण लोड रेजिस्टन्स एल म्हणूया आणि हाय फ्रिक्वेन्सी आहे ती ग्राउंडला गेली पाहिजे म्हणजे एखादा कपॅसिटर आपण असं लावला तर कपॅसिटर पासेस हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी आर एफ जी आहे ती आर एफ इथं ग्राउंड कडे जाईल आणि लो फ्रिक्वेन्सी जी एफ आहे ती इथं पुढे जाईल आणि आपल्याला आउटपुटला मिळेल म्हणजे अशा पद्धतीने एखादं फिल्टर सर्किट आपण या डायोडच्या टोकाला जोडलं तर आपोआपच काय होणार आहे आपल्याला फक्त एफ सिग्नल विभक्त केलेला इथं मिळणार आहे तर हे टेक्निक वापरलं जातं एम डीमॉड्युलेशन मध्ये याच्यामध्ये दोन स्टेप्स आहेत पहिली स्टेप जी आहे ती म्हणजे रेक्टिफिकेशन तुमच्या लक्षात आलेलंच आहे आता हे पहिली स्टेप रेक्टिफिकेशन आणि दुसरी स्टेप जी आहे ते म्हणजे फिल्टर म्हणजे रेक्टिफिकेशन आणि फिल्टर केलं तर तुम्ही साहजिकच एम सिग्नल मधून ए एफ सिग्नल विभक्त करू शकता अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड डिमॉड्युलेशन म्हणजे एक्स्ट्रॅक्टिंग एफ सिग्नल फ्रॉम एम दॅट इज कॉल्ड ॲज ऍक्च्युली डीमॉड्युलेशन आता इथं मी हे वेब फॉर्मच्या साह्यानं तुम्हाला हा ब्लॉक डायग्राम दाखवतोय एम डी मॉड्युलेटरचा इथं काय केलेला आहे एएम वेव इथं इनपुटला आलेली आहे आणि पहिल्यांदा आपण इथं डायोड वापरलेला आहे रेक्टिफायर डायोड हा रेक्टिफायर डायोड आउटपुटला काय मिळणार आहे पहा असा जर आपला इनपुटचा व्यवहार असेल तर हा खालचा पोर्शन कट केलेला जाणार आहे आणि फक्त हा एनव्हलप तुम्हाला अर्धा एनव्हलप मिळाला आता या अर्ध्या एनव्हलपचं आपल्याला काय करावं लागणार आहे इथं आर एफ कॉम्पोनंट आहे तो फिल्टर करावा लागणार ला आहे म्हणून एनवलपमध्ये आपण फिल्टर लावूया इथं की त्याच्यामुळे हा आर एफ कॉम्पोनंट पण इथं नाहीसा होणार आहे आप आणि आपल्याला प्युअर एफ सिग्नल इथं मिळणार आहे तर अशा पद्धतीनं इथं पहिला असेल डायोड आणि नंतर असेल कपॅसिटर ओके तर अशा पद्धतीनं रेक्टिफिकेशन प्लस फिल्टरिंग दॅट इज इक्वल टू एम डीमॉड्युलेशन किंवा डिटेक्शन हे इथं तुम्हाला या डायग्राम मध्ये मी स्पष्ट करून दाखवलेला आहे आता आपल्याला समजलं असेल की आपण एएम वेवचं डिटेक्शन केल्यानंतर आपल्याला ए एफ सिग्नल सेपरेट मिळतोय आणि हा ए एफ सिग्नल आपण थेट आपल्या हेडफोनला किंवा आपल्या ए एफ एम्प्लिफायरला दिला तर त्याच्यातून आवाजाची निर्मिती होणार आहे म्हणजे तिथं स्पीकर तुम्ही जोडला की तो त्या इलेक्ट्रिकल वेव्हफॉर्मचं रूपांतर तुमच्या साऊंड वेवमध्ये करेल आणि तो जर वीक असेल तर थोडा अँपिफाय करून घेतला पाहिजे अशी एवढीच रिक्वायरमेंट तिथं राहणार आहे पण अगदी तुम्हाला सांगतो सुरुवातीला ज्या भागामध्ये हे ट्रान्समिटर आहे त्या भागामध्ये ट्रान्समिट केलेली पॉवर जास्त आहे म्हणजे स्ट्रॉंग सिग्नल असेल तर अँटेनामध्ये इंड्युस होणारं जे व्होल्टेज आहे हे, हे पण बऱ्यापैकी असतं आणि हे जर चांगल्या पद्धतीनं व्होल्टेज मिळत असेल तर काय केलं जातं त्याला फक्त डिटेक्टर डायोड लावला जातो आणि डिटेक्टर डायोड लावल्यानंतर याच्या डिटेक्टर डायोडच्या दोन टोकामध्ये या इथं काय केलं जात तर हेडफोन जोडला जातो ओके आणि इथं तुम्ही हेडफोन जोडलात तर या, या हेडफोन मध्ये तुम्हाला त्या आकाशवाणी केंद्राचा काय जो कार्यक्रम चाललाय तो तुम्हाला ऐकू येईल कारण एम सिग्नल इथं पिकअप केला गेलाय इथं एएम सिग्नल आहे हा हा या अँटीनानं पिकअप केला पिकअप केल्यानंतर या डायोडनं के तो रेक्टिफाय केलाय ओके फिल्टरिंग सुद्धा करायची गरज पडली नाही तर कारण का तर हे जे डिव्हाइस आहे ते ॲडिओ डिव्हाइस आहे हे आर एफ सिग्नल घेणारच नाही किंवा आर एफ सिग्नलला हा प्रतिसाद देतच नाही जो स्पीकर आहे किंवा हेडफोन आहे तो त्यामुळे ऑटोमॅटिकली त्या वगळल्या जाणार आहेत त्याची जी कॉईल आहे ते त्याला रिजेक्टच करणार आहेत आणि ओनली एफ सिग्नल याच्यामध्ये अवेलेबल होईल आणि तुम्हाला तो ऐकू येईल अशा पद्धतीनं अगदी सुरुवातीला रेडिओ रिसिव्हर त्याच गावामध्ये जिथं ट्रान्समीटर आहे तिथं वापरत होते आणि हा प्रयोग तुम्ही आपल्या जवळपास जर आकाशवाणी केंद्र असेल तर तुम्ही हा प्रयोग करून पाहू शकता फक्त पॉइंट कॉन्टॅक्ट डायड वापरून त्याच्या अक्रॉस हेडफोन लावल्यानंतर तुम्हाला हा आवाज मिळेल आणि आवाज तेवढाही मिळत नसेल तर एक साधा तुम्ही वन वॅटचा वगैरे अँप्लिफायर लावला तर साहजिकच याच्या पुढे जरी स्पीकर लावला तरी तुम्हाला तो आवाज मिळणार आहे आणि अशा प्रकारचे सिंगल आयसी वापरून जे रेडिओ रिसिव्हर सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ते सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता सर्किट वापरू शकता आता आपण पुढच्या स्टेपला जायचंय की हा रेडिओ रिसिव्हर जर इतकं सोपं आहे तर त्याच्यापेक्षा पुढे अडव्हान्स का आला तर इथं एक लक्षात आलं असेल तुमच्या की इथं फक्त तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या भागामध्ये जो सिग्नल स्ट्रॉंग आहे तोच फक्त पिकअप केला जाणार आहे बरोबर इतर स्टेशन्स इतर भागातून येणारी स्टेशन्स इथं मिळत नाहीत त्याचं कारण का तर इथं कुठल्याही प्रकारचा अम्प्लीफायर वापरला नाही त्यामुळे एखाद्या दूरवरच्या गावातून किंवा शहरातून सिग्नल येत असेल आणि तो एकदम वीक असेल तर हा वीक सिग्नल वीकच इलेक्ट्रिकल सिग्नल या मार्फत तयार करेल आणि तो डिटेक्शननं पण आपल्याला रिस्पॉन्स मिळणे इथं अवेलेबल होणार नाही त्यामुळे याला आपल्याला एम्प्लिफाय करून घ्यावा लागेल हा एक भाग झाला म्हणजे पहिल्यांदा त्याचं एम्प्लिफिकेशन झालं पाहिजे ही एक रिक्वायरमेंट आपली राहिली दुसरी गोष्ट अशी की वेगवेगळी आकाशवाणी केंद्र वेगवेगळे एम सिग्नल प्रक्षेपित करणार आहात बरोबर हा एक झाला समजा हा दुसरा झाला अशा पद्धतीने वेगवेगळे असतील म्हणजे एखादा असेल समजा पाचशे चाळीस किलोची फ्रिक्वेन्सी असेल दुसरं एखादं केंद्र असेल ज्याची समजा पाचशे ऐंशी किलोची फ्रिक्वेन्सी असेल एखादा आठशे किलोची फ्रिक्वेन्सी असेल असे जर वेगवेगळी स्टेशन असतील आणि सगळीच येऊन या अँटेनावर धडकत असतील त्याचे सिग्नल तर त्या सर्व सिग्नलमुळे या अँटेनामध्ये काय होणार आहे तर सिग्नल निर्माण होणारच आहे बरोबर म्हणजे पाचशे चाळीस किलोटचा पण इथं सिग्नल होईल पाचशे ऐंशीचा पण येणार आहे आणि आठशेचा पण येणार आहे म्हणजे आपल्याला आता यापैकी नक्की कोणतं स्टेशन आपल्या रेडिओला ट्यून करायचे भाग महत्वाचा आला ट्यून करायचे तर ते ट्यून करण्यासाठी जे ट्यून्ड सर्किट लागतं आपल्याला ते इथं आवश्यक आहे मग या ट्यून्ड सर्किट प्लस एमिफिकेशन असं करणार एखादं सर्किट आपल्याकडं असेल तर आपण त्याच्याद्वारे या रेडिओ रिसिव्हरला मॉडिफाय करू शकतो आणि त्या पद्धतीचा आपण रेडिओ तयार करू शकतो म्हणून आपला पुढचा जो रेडिओ रिसिव्हर आहे त्याचं नावच असं आहे की ट्यून रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिओ रिसिव्हर ओके म्हणजे टी आर एफ रिसिव्हर थोडक्यात अगदी सांगायचं झालं तर टी आर एफ रिसिव्हर असा हा पुढची स्टेज आहे त्याची की त्याच्यामध्ये टुनिंग सर्किट पण असेल आणि अँप्लिफायर पण असेल असे दोन एकत्र असलेलं सर्किट असेल त्याचा फायदा काय होतो त्याचे तोटे काय आहेत तेही आता आपण पाहूया आता मी तुम्हाला सांगितलं की ट्युन्ड रेडिओ फ्रिक्वेन्सी रिसिव्हर आपण इथं अभ्यासणार आहोत तर पहिलं याचं काम आहे की तो ट्युनिंग करतो आता ट्युनिंग करतो म्हणजे काय तर एकच भाग सांगितला की तो सिलेक्ट करतो एखादं रेडिओ स्टेशन आहे तो सिलेक्ट करतो म्हणजे वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी असतील फॉर एक्झाम्पल आता सांगितल्याप्रमाणे पाचशे चाळीस किलोट्स असेल पाचशे ऐंशी किलोड्ज असेल ओके नंतर सहाशे किलोट असेल आणि समजा आठशे किलोट असेल आता यापैकी इच्छित फ्रिक्वेन्सी आपल्याला हवी ती फ्रिक्वेन्सी निवडण्यासाठी जे सर्किट वापरलं जातं त्याला आपण म्हणणार आहे ट्युन्ड सर्किट आता याचं फार डिटेल्समध्ये मी घेणार नाही कारण हे आपल्याला अकरावीमध्ये झालंच असेल तर ट्यूर्ड सर्किट कसं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की ट्यूर्ड सर्किट हे ने नेहमी एक कॉइल आणि एक कपॅसिटर वापरून तयार केलेलं सर्किट असत ओके तर ज्या वेळेला एक कॉइल आणि कपॅसिटर हे एकमेकाला समांतर जोडले जातात तर त्या वेळेला या सर्किटमधून किंवा या टँक सर्किटमधून किंवा या ट्युर्ड सर्किटमधून मॅक्झिमम करंट केव्हा वाहतो किंवा मॅक्झिमम व्होल्टेज कधी असतं याचा आपल्याला अभ्यास करायचा हे जे सर्किट आहे याच्या बाबतीत म्हणाल तर याच्या अक्रॉस व्होल्टेज जास्तीत जास्त मिळतं जेव्हा याची फ्रिक्वेन्सी ही एफ इज इक्वल टू टू पाय रूट एल सी या फॉर्म्युल्या असते म्हणजे ज्या वेळेला एल च्या किमती इथं तुम्ही टाकाल आणि कॅल्क्युलेट करून जी फ्रिक्वेन्सी येईल ती फ्रिक्वेन्सी जर इथं येत असेल तर त्यावेळेला याच्या दोन टोकामधलं व्होल्टेज जास्त असतं म्हणजे त्यानं काय केलेलं आहे त्या फ्रिक्वेन्सीची निवड केलेली आहे आणि बाकीच्या फ्रिक्वेन्सीला रिजेक्ट केलेला आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल हे याचं समजा उत्तर आठशे किलोट झालं तर काय घडेल तर आठशे किलोट जर उत्तर आलं तर जेव्हा पाचशे किलोटचा सिग्नल सुद्धा याच्यातून येणार आहे पाचशे ऐंशीचा येणार आहे सहाशेचा येणार आहे आणि आठशेचा येणार आहे तर यापैकी या पहिल्या या तीनला काय होणार आहे याच्यातून जाणारा करंट जास्त असेल म्हणजे व्होल्टेजच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांच्यासाठी या दोन टोकातलं व्होल्टेज कमी असेल आणि फक्त आठशे किलोला या दोन टोकातलं व्होल्टेज जास्त मिळेल आणि ते व्होल्टेज आपण पुढे पाठवण्यासाठी साठी वापरणार आहोत म्हणजे अशा पद्धतीनं जे ट्युबड सर्किट आहे ते काय करतं इथं काम करतं आता तुम्ही म्हणाल की एक फक्त यानं आठशे किलोडचं एक स्टेशन निवडलं तर बाकीच्या स्टेशनचं काय तर अशा वेळेला काय केलं जातं हा जो कपॅसिटर आहे हा कपॅसिटर व्हॅरिएबल ठेवला जातो आणि त्यामुळं हा आता समजा आठशेला हा सेट केलेला आहे तर ही सी ची व्हॅल्यू आपण बदलू शकतो आणि सी ची व्हॅल्यू बदलली तर तो एकदा आठशे सिलेक्ट करेल तर एकदा सहाशे करेल कधी पाचशे ऐंशी करेल किंवा पाचशे चाळीस करेल म्हणजे अशा वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीची तुम्ही निवड करू शकणार आहे म्हणजे हे जे ट्युन्ड सर्किट आहे याला ट्युन्ड शब्द आपण वापरला पर्टिक्युलरली का तर तुम्ही हव्याच्या फ्रिक्वेन्सीला त्याला ट्यून करू शकता आणि मॅक्झिमम आउटपुट व्होल्टेज त्याच्याकडून मिळवू शकता आणि ते व्होल्टेज आपल्या अॅम्प्लिफायरद्वारे म्हणजे जो रेडिओ फ्रिक्वेन्सी अँप्लिफायर आहे त्याच्याद्वारे काय केलं जाणार आहे प्रवर्धित केलं जाणार आहे म्हणजे या टी आर एफ अॅम्प्लिफायर म्हणून पहिला ब्लॉक याच्यामध्ये येईल या टी आर एफ रेडिओ रिसिव्हरमध्ये ओके तर इथं मी आता ट्युड रेडिओ फ्रिक रिसिवरचा ब्लॉक डायग्राम काढलेला आहे याच्यामध्ये पहा पहिल्यांदा मी अँटेनाचा वापर केलेला आहे की अँटेना काय करेल ज्या काय आकाशवाणी केंद्राकडून येणार आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवज त्या याच्यावर काय करणार आहेत आदळणार आहेत आणि त्यामुळे इंड्युसर व्होल्टेज तयार होणार आहे ते इंड्युसर व्होल्टेज आहे जे काही करंट आहे इंड्युसर करंट हा सगळा करंट या कुठे जाणार आहे तर ट्यूर्ड सर्किटला जाणार आहे या अँपलिफायर मधल्या मग मत ट्युर्ड सर्किट म्हणजेच एक प्रकारचं फिल्टर सर्किट आहे की तुम्ही ज्या आकाशवाणी केंद्राची निवड करणार आहात तेच केंद्राचा सिग्नल फक्त एम्प्लिफायरला जाणार आहे आणि बाकीचे सर्व रिजेक्ट होणार आहेत म्हणजे अशा पद्धतीनं मल्टिपल सिग्नल मधून एकाचीच निवड करणे म्हणजे सिलेक्ट पहिला भाग आला सिलेक्ट करणे आणि दुसरा भाग आला एमिफिकेशन करणे ही दोन कामं हा टी आर एफ एम्प्लिफायर करतो म्हणजे या योग्य त्या चॅनेलची निवड करायची आकाशवाणी केंद्राची आणि त्याचं एम्प्लिफिकेशन करायचं नंतर एम्प्लिफिकेशन झाल्यानंतर हा मॉड्युलेटेड स्वरूपामध्येच असलेला सिग्नल जो आहे तो कुठे येणार आहे डिटेक्टरला येणार आहे आता हा डिटेक्टर काय कडे करेल करे तर हा सिग्नल कट करेल आणि फिल्टर करेल म्हणजे इथं तुम्हाला मिळणार आहे ए एफ सिग्नल आता एफ सिग्नल मिळाल्यानंतर तुमचा हा ए एफ एम्प्लिफायर आहे तो हा सिग्नल एम्प्लिफाय करेल हा एम्प्लिफाय केल्यानंतर लाऊड स्पीकर आवाज आवाजाची निर्मिती होईल अशा पद्धतीनं आकाशवाणी सिग्नल केंद्राने जो सिग्नल प्रक्षेपित केला आहे त्याची इथं निवड केली जाते त्याचं प्रवर्धन केलं झालं त्याचं डिटेक्शन होतं त्याचं पुन्हा एएफ सिग्नलचं होतं म्हणजे इन्फॉर्मेशन सिग्नलचं हो आणि तो रिप्रोड्यूस इथं केला जातो अशा पद्धतीने हा टी रेडिओ फ्रिक्वेन्सी रिसिव्हर रे, जो आहे तो काम करतो आता याचे पण काही ड्रॉबॅक्स आहेत आणि ते ड्रॉबॅक्स ओव्हरकम करून आपण पुढचा जो रेडिओ रिसिव्हर घेणार आहोत तो म्हणजे सुपर रेडिओ रिसिव्हर ओके तर याचे ड्रॉबॅक्स काय आहेत ते पहिल्यांदा एक दोन मिनिटामध्ये आपण अभ्यासू टून्ड सर्किट बद्दल आपण टी आर एफ एम्प्लिफायर मध्ये ट्युन्ड सर्किटचा वापर केला आहे असं वारंवार सांगितलेलं आहे तर हे जे ट्युम्ड सर्किट आहे याच्याबद्दल काही गोष्टी मी तुम्हाला इथं स्पष्ट करतो आणि त्या बद्दल थोडीशी माहिती तुम्हाला आहेच असं समजून घ्यायला हरकत नाही की हे जे एल सी टँक सर्किट आहे ओके तर याचा जो रेझॉनन्स कर्व आहे जो आपण काढणार आहे तर तुम्हाला माहिती आहे की हा रेझॉनन्स कर्व जो आहे तो आपण असा काढतो बरोबर ही आली रेझॉनन्स फ्रिक्वेन्सी एफ आर हा याचा बँडविड आला फॉर एक्झाम्पल ही एफ वन आणि एफ टू फ्रिक्वेन्सी आहे ही सत्तर पॉईंट सात टक्के धरतो आपण हा पॉवर पॉईंट म्हणून बरोबर या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत अशा मी धरून पुढे चाललो आहे आणि त्यामुळं हा जो असतो तो, तो याचा बँडविड झाला या सर्किटचा बरोबर या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीसाठी आता मूळ मुद्द्याला येतो की हा जो बँडविड आहे आणि हा जो मॅक्झिमम व्होल्टेज इथं आपल्याला मिळालेला आहे ओके हे व्होल्टेज आणि हा बँडविड तर ॲम्प्लिफायरच्या बाबतीत किंवा या ट्युबलेस सर्किटच्या बाबतीत आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते ती म्हणजे अँप्लिफायरची गेन आणि बँडविड हा प्रॉडक्ट नेहमी कॉन्स्टंट असतो म्हणजे ज्या वेळेला तुम्ही बॅन्डविड वाढवता त्यावेळेला गेन कमी होते बरोबर किंवा गेन वाढवली हो तर बॅन्डविड कमी होतो हा एक भाग तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार आहे अँप्लिफायरच्या बाबतीत आणि या टँक सर्किटच्या बाबतीत तुम्हाला सांगतो की ही जी रेझॉनस फ्रिक्वेन्सी आहे ती कमी असेल त्यावेळेला काय घडतं तर व्होल्टेज जास्त मिळतं आणि तुम्हाला बॅडमिट तिथं कमी मिळतो हा एक भाग झाला की गेन इन द सेन्स मी तुम्हाला सांगितलं जास्तीत जास्त व्होल्टेज मिळतोय आणि हा बॅडमिट कमी मिळतोय हे मान्य आहे पण ज्या वेळेला या टँक सर्किट तुम्ही याची फ्रिक्वेन्सी व्हॅरी करणार आहे कारण वेगवेगळ्या वेग आकाशवाणी केंद्राच्या फ्रिक्वेन्सीची निवड करायची तुम्हाला म्हणून मग तुम्ही हे स्टेशन निवडण्यासाठी ही फ्रिक्वेन्सी व्हॅरी केली म्हणजे आकाशवाणी केंद्राची फ्रिक्वेन्सी तुम्हाला माहिती आहे की पाचशे चाळीस किलो पासून सोळाशे चाळीस किलोड पर्यंत तो एएमचा बँड आहे आपण इकडं सहाशे वर आहे आणि नंतर सोळाशे किलो वर जाणार आहोत म्हणजे एक हजार किलोड आपण वाढ करणार आहोत म्हणजे हे कपॅसिटर तुम्ही ट्यून करणार आहात आता ज्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीचा बदल करता त्यावेळेला काय घडतं तर या जो बँडविड आहे याच्यावर त्याचा परिणाम होतो आणि या व्होल्टेजवर पण होतो म्हणजे जशी तुम्ही फ्रिक्वेन्सी वाढवत जाल तसा हा जो ग्राफ आहे तो बदलत जातो बदलत जातो म्हणजे काय होते पहा तर याच गेन कमी होते आणि बँडविड वाढलेली असते ओके आता ही बॅन्डविट वाढली बँडविट वाढली आणि ही बँडविट कमी आहे आता एका आकाशवाणी केंद्रासाठी समजा आपण ट्वेंटी किलोचा बँडविड ठेवला होता ओके किंवा आपण साठी घेतला होता ओके जरा बरोबर आणि टेन किलोच्या ऐवजी आता हे ट्युनिंगमुळे केवळ याचा बँडविड चेंज होतोय आणि तो समजा ट्वेंटी किलो झाला तो ट्वेंटी किलो पर्यंत वाढला आता या वाढल्यामुळे म्हणजे हे जे टँक सर्किट आहे ट्युर्ड सर्किट आहे हे हायर फ्रिक्वेन्सीला बँडविट बदलत हा ड्रॉबॅक आहे एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला त्याचा बँडविट स्थिर असेल बरोबर परंतु जर ही तुम्ही फ्रिक्वेन्सी बदलती ठेवलीत तर जसं हायर फ्रिक्वेन्सीला जाल तसा हा बँडवीट चेंज होणार आहे हा चेंज झाला त्याचा बँडविट वाढला तर काय होईल की दहा किलोचं एक स्टेशन आहे त्याच्याऐवजी इथं दहा किलोचं ते स्टेशन तुम्ही ट्यून केलं असेल त्याचबरोबर इकडे पाच किलो होड्स त्याच्या कडच्या स्टेशनच्या फ्रिक्वेन्सी आणि इकडे पाच किलो त्याच्या पुढच्या स्टेशनच्या फ्रिक्वेन्सी याच्यामध्ये सिलेक्ट होऊन आत येणार आहेत कारण सत्तर सात पर्सेंट हा जर भाग धरला आपण तर या सगळ्या फ्रिक्वेन्सी त्याच्यामध्ये कव्हर होणार आहेत या वीस किलोच्या या केसमध्ये असं घडेल की मूळ आकाशवाणी केंद्राची निवड केल्याबरोबरच याही त्याच्या अलीकडच्या म्हणजे ऍडजॉइनिंग स्टेशन जे आहेत त्याच्या अलीकडचं आणि पलीकडचं स्टेशन यांच्याही काही फ्रिक्वेन्सी हे स्टेशन किंवा हे ट्युंड सर्किट पिकअप करणार आहे यामुळं एका वेळेला दोन स्टेशन लागण्याची शक्यता आहे असं एक घडेल दुसरा भाग की अँप्लिफायरची गेन ॲटोमॅटिकली कमी झाली की इथं काय होतं बँडविड वाढला म्हणजे व्होल्टेज कमी देत येते म्हणजे जस ज़ जसं तुम्ही हायर फ्रिक्वेन्सीला जाल तसं या टीआरएफ रेडिओ रिसिव्हरची गेन कमी होत जाते हा एक ड्रॉबॅक म्हणजे सांगायचं झालं तर गेन कमी होणे म्हणजे त्याला आपण रेडिओ रिसिव्हरच्या गुणधर्माच्या बाबतीत म्हणतो की जो सिग्नल आहे तो कमी ऐकायला येणं म्हणजे जो पिकअप झालेला सिग्नल आहे तो वीक असेल तर तो अजिबातच ऐकायला येणार नाही असं होईल म्हणजे याला टेक्निकल भाषेमध्ये म्हणतात की सेन्सिटिव्हिटी सेन्सिटिव्हिटी जी आहे रेडिओ रिसिव्हरची ती अतिशय पुअर होत जाते दुसरा भाग असा आहे की त्याची सिलेक्टिव्हिटी जी आहे सिलेक्टिव्हिटी ही सुद्धा काय होते पुअर होत जाते आणि या दोन कारणामुळं काय होतं तर सिलेक्टिव्हिटी आणि सेन्सिटिव्हिटी जर पुअर झाली तर हा रेडिओ रिसिव्हर वापरून आपल्याला उपयोगाचा नाही तर आपल्याला कुठलाही रेडिओ रिसिव्हर असा पाहिजे की ज्याची सेन्सिटिव्हिटी चांगली असेल सिलेक्टिव्हिटी चांगली असेल आणि तिसरी जी आहे ती म्हणजे फिडॅलिटी रेडिओ रिसिव्हरची की जर दहा किलोहटच्या फ्रिक्वेन्सी आपल्याला एम्प्लिफाय करायच्या त्याबरोबर नेहमी दहा किलोहोटच्याच फ्रिक्वेन्सी त्यानं अम्प्लिफाय केल्या पाहिजेत योग्य पातळीपर्यंत अशी आपली रिक्वायरमेंट असते म्हणजे त्या केसमध्ये आपण म्हणणार आहे की त्याची फिडॅलिटी चांगली आहे सर्व फ्रिक्वेन्सी युनिफॉर्मली ते, ते प्रवर्धित करत असेल तर म्हणजे एका आकाशवाणी केंद्राला जर बॅडमिट दहा किलोचा दिलाय तर त्या दहा किलोहटच्या सर्व फ्रिक्वेन्सी त्याने योग्य पद्धतीने किंवा जास्तीत जास्त पर्यंत पोहोचवल्या हो पाहिजेत अशी आपली अपेक्षा आहे दॅट इज फिडॅलिटी योग्य फ्रिक्वेन्सीचीच निवड केली पाहिजे या साईडच्या फ्रिक्वेन्सीची निवड केली गेली नाही पाहिजे त्या इज सिलेक्टिव्हिटी आणि इनपुट सिग्नल जो आहे तो वीक असला तरी त्याला प्रतिसाद दिला पाहिजे म्हणजेच त्या अँप्लिफायरची गेन चांगली असली पाहिजे म्हणजे त्याची सेन्सिटिव्हिटी चांगली असली पाहिजे या रेडिओच्या तिन्ही कॅरेस्टिक्स आहेत ते इथं फुलफिल होत नाहीत आणि म्हणून आपण या ड्रॉबॅक ओव्हरकम करण्यासाठी दुसरं टेक्निक असं वापरणार की आपली ही फ्रिक्वेन्सी बदलली गेली नाही पाहिजे जेव्हा आपण त्याचं अँप्लिफिकेशन करतो त्यावेळेला ओके okay? म्हणजे येणारी फ्रिक्वेन्सी फक्त एकदा निवडून घेतली की नंतर ज्या वेळेला मला त्याचं अम्प्लिफिकेशन करायचंय ज्या वेळेला त्याची गेन वाढवायची त्या सिग्नलची तर मला त्यावेळेला त्याच्यामध्ये ट्युर्ड फ्रिक्वेन्सी बदलली गेली नाही पाहिजे अशी माझी रिक्वायरमेंट राहील कारण ट्यूनड फ्रिक्वेन्सी एकच असेल तर बँडमिट आपोआप एकच राहील म्हणून ट्यूनड फ्रिक्वेन्सी फिक्स ठेवणे ही एक आपली रिक्वायरमेंट झाली नेक्स्ट रेडिओ साठी आणि ती आपण फुलफिल करणार आहोत नेक्स्ट रेडिओ रिसिव्हर सुपर हिट रेडिओ मध्ये म्हणजे कोणतीही फ्रिक्वेन्सी येऊ उदे तर म्हणजे आकाशवाणी केंद्राकडून समजा पाचशे चाळीस किलोडची फ्रिक्वेन्सी आहे पाचशे किलो पाचशे चाळीस किलो सहाशे किलो किंवा आठशे किलो किंवा अगदी तुम्ही सोळाशे चाळीस किलोला जरी गेलात त्यापैकी कोणतीही फ्रिक्वेन्सी येऊ हो द्यात बरोबर तर तिचं कन्वर्शन एकाच फ्रिक्वेन्सीमध्ये झालं पाहिजे आणि ती इथं ठरवलेली आहे आपल्या इंडियामध्ये की म्हणजे चारशे पंचावन्न किलोला ती ला कन्वर्ट केली जाते कुठली फ्रिक्वेन्सी इनपुट सिग्नलची आली तर तिचं कन्व्हर्शन चारशे पंचावन्नला करायचं आणि मगच काय करायचं त्याचं ॲम्प्लिफिकेशन करायचं म्हणजे काय होईल आपल्याला गेन जास्त मिळेल सेन्सिटिव्हिटी चांगली मिळेल सिलेक्टिव्हिटी मिळेल आणि फिडॅलिटी सुद्धा मिळेल तर याच्यासाठी आपला पुढचा रेडिओ रिसिव्हर आहे तो म्हणजे रेडिओ सुपरहेिसिव्हर फक्त पाहूया आपण की याच्यामध्ये आपण या फ्रिक्वेन्सीचं कन्व्हर्शन कसं करतो ओके मी पहिल्यांदा तुम्हाला सुपरहेट प्रिन्सिपल काय आहे ते समजून सांगतो तर इथं काय केलं जातं या रेडिओ मध्ये येणाऱ्या फ्रिक्वेन्सी वेगवेगळ्या आहेत हे आपल्याला मान्य आहे एखादा टीआरए एफायर आपण लावू शकतो पण जास्त नाही कारण गेन व्हॅरी झाली की बँडविड व्हॅरी के होते हा प्रॉब्लेम आहे आपला या ज्या येणाऱ्या फ्रिक्वेन्सी आहेत त्या एका सर्किटला दिल्या जाणार आहेत आणि या सर्किटला आपण म्हणणार आहे फ्रिक्वेन्सी मिक्सर ओके या मिक्सरला देणार आहोत म्हणजे इकडून जी येणारी फ्रिक्वेन्सी असेल ही एफ इन फ्रिक्वेन्सी आहे आणि काय केलं जातं तर या फ्रिक्वेन्सीला आपल्याला येणारी फ्रिक्वेन्सी ही हायर आहे बा की आपण म्हटलं की रेडिओचा जो बँड आहे तो पाचशे चाळीस किलोड ते सोळाशे चाळीस किलोचा बँड आहे या रेंजच्या फ्रिक्वेन्सी या इनपुटला इथे येणार आहे ओके यापैकी कोणती फ्रिक्वेन्सी येणार आहे इचं कन्व्हर्शन आपल्याला कशात करायचं मी म्हटलं तर चारशे पंचावन्न किलो मध्ये झालं पाहिजे म्हणजे कमी झालं पाहिजे ओके आता कोणती फ्रिक्वेन्सी कमी करणं किंवा वाढवणं हे कधी शक्य होतं आपण मॉड्युलेशनच्या वेळी पाहिले दोन फ्रिक्वेन्सी एकत्र मिक्स केल्या मॉड्युलेशनच्या वेळी बघा काय घडलं होतं ते एफ एम आणि एफ सी या दोन फ्रिक्वेन्सी आपण मिक्स केल्या त्यावेळेला काय घडलं होतं तर मूळ फ्रिक्वेन्सी एफ सी तशीच राहिली एफ सी प्लस एफ एम ही एक फ्रिक्वेन्सी तयार झाली आणि एफ सी मायनस एफ एम ही एक फ्रिक्वेन्सी तयार झाली म्हणजे जेव्हा आपण मिक्सरमध्ये या दोन फ्रिक्वेन्सी एकत्र मिक्स करतो ऑटोमॅटिकली अशा प्रकारच्या फ्रिक्वेन्सी तयार होतात जर तुम्हाला कमी फ्रिक्वेन्सी पाहिजे असेल तर ही निवडा जास्त पाहिजे असेल तर ही निवडा आपल्याला प्रॉब्लेम कशामध्ये आहे तर आपल्याला हायर फ्रिक्वेन्सी झाली तर बँडविट बदलतोय म्हणजे हायर फ्रिक्वेन्सी घेऊन आपल्याला चालणार नाही म्हणजे आपल्याला आउटपुटला फ्रिक्वेन्सी कमी आली पाहिजे म्हणून आपण चारशे पंचावन्न किलोची निवड केलेली आहे म्हणजे आपण ही फ्रिक्वेन्सी निवडणार नाहीच आहे मूळ फ्रिक्वेन्सी आहे ती ठेवण्यामध्ये आपल्याला काही इंटरेस्ट नाहीये म्हणजे आपल्याला फक्त निवड करायची ती दोघांच्या वाजाबा केवढी फ्रिक्वेन्सी ही एफ इन फ्रिक्वेन्सी असेल तर दुसऱ्या एका फ्रिक्वेन्सीची आपल्याला गरज आहे म्हणजे आता आपल्याला एक फ्रिक्वेन्सी स्वतः निर्माण करायची आहे म्हणजे या रेडिओ मध्ये आपण एक ऑसिलेटर वापरणार आहे आणि या ऑसिलेटरला आपण म्हणणार आहे लोकल ऑसिलेटर ओके म्हणजे या रेडिओ मध्ये एक ऑसिलेटर आहे लोकली तयार केलेला त्या त्या कस्टमरच्या रेडिओमध्ये हा ऑसिलेटर असणार आहे म्हणून याला लोकल ऑसिलेटर नाव दिले हा फ्रिक्वेन्सी तयार करणार आहे आणि ही फ्रिक्वेन्सी आपण मिक्सर ला देणार आहोत ओके आता ही इनपुटची फ्रिक्वेन्सी आली एफ इन आणि लोकल ऑसिलेटरची फ्रिक्वेन्सी आली एफ एल ओ म्हणूया आपण पाहिजे तर लोकल ऑसिलेटर म्हणून ओके आता या दोघांचं काय होणार आहे मिश्रण होणार आहे आणि एकच फ्रिक्वेन्सी आपण इंटरेस्ट आहे ती घेऊया की याची फ्रिक्वेन्सी आपण हायर ठेवणार आहे याच्या तुलनेमध्ये म्हणजे एफ एल ओ मायस एफ इन अशा पद्धतीनं नवीन फ्रिक्वेन्सी जनरेट होऊन आउटपुटला येते तिला आपण म्हणतो इंटरमिजिएट फ्रिक्वेन्सी और सिम्पली से आय एफ हा इंटरमिजिएट फ्रिक्वेन्सी नवीन तयार होते आणि ही फिक्स आहे चारशे पंचावन्न किलोवटची ओके अशा पद्धतीने आपण चारशे पंचावन्न किलोची फ्रिक्वेन्सी तयार करतोय आता घडतोय काय पहा की हा इनपुटचा सिग्नल व्हॅरी होणार आहे सिलेक्ट होऊन अँटेना कडून आलाय अँटेना सर्किट आहे ते सिलेक्ट करते सिग्नल इकडे पाठवते म्हणजे पहिल्या स्टेपला अँटेना असणार आहे नंतर एक टी आर एफ रेडिओ एक वापरावाच लागेल आपल्याला की तो काय करेल तर यापैकी एका सिग्नलची निवड करणार आहे फक्त निवड केलेली फ्रिक्वेन्सी इथं येणार आहे आता ही फ्रिक्वेन्सी इथे येणारी जर पाचशे चाळीस ते सोळाशे चाळीस मध्ये व्हॅरी होणार असेल तर लोकल ऑसुलेटरची फ्रिक्वेन्सी चारशे पंचावन्न राहण्यासाठी किती व्हॅरी होईल सांगा बरं इथे मी थोडक्यात कॅल्क्युलेशन करून तुम्हाला सांगतोय की पाचशे चाळीस मध्ये जर चारशे पंचावन्न मिळवले तर नऊशे पंचावन्न पंच्याण्णव किलोहट्स नऊशे पंच्याण्णव किलोहट्स पासून वीसशे पंच्याण्णव किलोहट्स पर्यंत लोकल ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी व्हॅरी झाली पाहिजे मग इथं काय केलं जातं तर ज्या वेळेला तुम्ही या टीआरएफ रेडिओ रिसिव्हरची फ्रिक्वेन्सी व्हॅरी करत असताय त्याच वेळेला या लोकल ऑसिलेटरची फ्रिक्वेन्सी व्हॅरी होते म्हणजे याच्यामध्ये जो कॅपॅसिटर असेल आणि याच्यामध्ये एक कॅपॅसिटर असणार आहे हे दोन्ही एका वेळेला व्हॅरी पाहिजेत म्हणजे यांना म्हणतात गॅंग कंडेन्सर हा कपॅसिटर आणि हा कॅपॅसिटर दोघात मिळून कंबाईन शाफ्ट असतो एकाच शाप्टवर हे दोन कॅपॅसिटर व्हॅरी होतात त्यामुळे एकाच वेळेला दोघांची फ्रिक्वेन्सी बदलणार आहे म्हणजे इथं नऊशे पंच्याण्णव असेल त्यावेळेला बरोबर इथं चारशे पंचावन्न येणार हा ज्यावेळेला पाचशे चाळीस सिलेक्ट करेल त्यावेळेला हा पाचशे चाळीस सिलेक्ट करेल त्यावेळेला ॲटोमॅटिकली याची नऊशे पंच्याण्णव येणार हा सोळाशे चाळीसला जाईल त्यावेळेला ऑटोमॅटिकली ह्याची वीसशे पंच्याण्णव जाणार अशा पद्धतीनं कंटिन्युअसली या दोघांच्यातला फरक जो आहे तो चारशे पंचावन्न राहणार आहे हे टेक्निक जे आहे याला सुपरहेट टेक्निक आपण म्हणतोय आणि हेच सुपरहेट रेडिओ रिसिव्हरमध्ये वापरलेलं असेल आणि यामुळे आता तुम्हाला सुपरहिट रेडिओ रिसिव्हरचा ब्लॉग डायग्रॅम काढणं सोपं जाणार आहे मी थेट तुम्हाला या पॉईंटवर आणू शकलो असतो सुपरहिट रेडिओ रिसिव्हरचा ब्लॉग डायग्रॅम आणि तीन ते चार मिनिटामध्ये संपलं असतं परंतु या मागची हिस्ट्री तुम्हाला समजली नसती आता सुपरहिट रेडिओ रिसिव्हरचा डायग्रॅम मागचा भाग तुम्हाला सर्व कळला असेल तर तुम्ही स्वतः काढू शकताय कारण याच्यामध्ये काय असणार आहे हे तुमच्या लक्षात येईल की अँटेना असेल टीआरएफ रेडिओ रिसिव्हर असेल टीआरएफ एम्प्लीफायर असणार आहे की सिग्नल आपल्याला सिलेक्ट करण्यासाठी बरोबर त्याच्यानंतर हा सिग्नल आपण कुठं देणार आहे या मिक्सरला देणार आहे नंतर लोकल सिलेक्टर नंतर इथं आयएफ मिळणार आहे आता तुम्हाला या एप्लीफायरची किंवा रेडिओ रिसिव्हरची जी काही गेन वाढवायची ती तुम्ही वाढवू शकता कारण फ्रिक्वेन्सी फिक्स आहे त्यामुळे याच्यानंतर जो अँप्लिफायर आपण वापरतो ज्याला आपण म्हणतो आय एप तो वापरणार आहे आयएफ एम्प्लीफायर नंतर तुम्ही काय करा करणार आहात तर डिटेक्टर वापरणार एम डिटेक्टर बरोबर एम्प्लिफिकेशन झाल्यानंतर डिटेक्टर नंतर एएम एम्प्लिफायर वापराल तुम्ही आणि एम एम्प्लिफायर नंतर स्पीकर वापराल तुम्ही या देतानाच बरोबर या ट्रॅक न तुम्ही जाणार सुपरहिटचा ब्लॉग डायरॅम काढण्यासाठी चला पाहूया आपण आता सुपर हिटचा ब्लॉग डायरॅम तर मित्रांनो हा आहे सुपरहिट रेडिओ रिसिव्हरचा ब्लॉग डायरॅम इथं अँटेना आहे आता तुम्ही याचं फंक्शन सहज सांगू शकता आरामात तर इथं अँटेना आहे तो कशासाठी असणार आहे तर ब्रॉडकास्टिंग स्टेशन कडून जे सिग्नल्स येणार आहे ते पिकअप करणे आणि त्याचा इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये त्याचं कन्व्हर्शन करणे दॅट इज द ओन्ली फंक्शन ऑफ अँटेना कन्व्हर्ट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स टू इलेक्ट्रिकल सिग्नल ओके देन हिअर वी आर युजिंग आर एफ अँप्लिफायर आता आर एफ अँप्लिफायर काय असणार आहे हा टी आर एफ एचा असणार आहे इट इज ट्युर रेडिओ फ्रिक्वेन्सी अँप्लिफायर इट सिलेक्ट्स पर्टिक्युलर स्टेशन इट ओके आणि तो सिग्नल नंतर कुठे दिला जाणार आहे तर मिक्सरला दिला जाणार आहे या यार मधून आपण म्हणजे आपल्याला जेवढी जास्ती जास्त गेन पाहिजे तेवढी घेणार नाही तर कमीत कमी गेन घेणार आहोत आपल्याला जास्तीत जास्त जी गेन पाहिजे ती आपण आय एफ एम्प्लिफायर मध्ये घेणार आहोत कारण इथं नंतर फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट केलेली आहे आपल्याला याचा प्रॉब्लेम आहे याची याच्याकडून जर आपण गेन जास्त घ्यायला गेलो तर बँडविड हा ड्रॉबॅक आहे आपला आणि म्हणून आपण इथं जास्त गेन घेणार नाही इथं आणि त्यामुळं बँडविड चांगला मिळेल योग्य ते स्टेशन सिलेक्ट होणार आहे विथ प्रॉपर बँडविड त्यामुळे टीआरए पॅम्प्लिफायर काय करणार आहे योग्य स्टेशनची निवड करेल नंतर हा सिग्नल मिक्सरला दिला जाईल ही आता फ्रिक्वेन्सी इथं आली एफ इन म्हणून आपण नंतर लोकल ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी तयार करेल बरोबर मिक्सरला दोन फ्रिक्वेन्सीची गरज आहे ही दुसरी फ्रिक्वेन्सी इथं येणार आहे ही एफ एल ओ आपण म्हणून सांगितलं होतं आणि या दोन फ्रिक्वेन्सी मिक्स झाल्यानंतर तिसरी आउटपुटला मिळणार आहे ती तुम्हाला म्हटलं की आय एफ फ्रिक्वेन्सी असेल आणि या आय एफ फ्रिक्वेन्सीला एम्प्लिफाय करण्यासाठी इथं आपण वापरलाय आय एफ एम्प्लिफायर चारशे पंचावन्न किलो फ्रिक्वेन्सी इथं अँप्लिफाय केली जाणार आहे याच्यामध्ये एक किंवा दोन किंवा तीन आय एफ एम्प्लिफायर स्टेजेस असू शकतात की आपल्याला जास्ती जास्त गेन मिळवायचे एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला त्यामुळे यू कॅन गेट मॅक्झिमम गेन ओके अँड देअर फॉर द सेन्सिटिव्हिटी ऑफ धिस रेडिओ रिसिव्हर इज व्हेरी व्हेरी गुड हा एक ह्याचा महत्वाचा पॉइंट आहे की इथं सिलेक्टिव्हिटी यानं इम्प्रूव्ह केली ह्याची गेन कमी ठेवल्यामुळं आणि यानं गेन जास्त ठेवल्यामुळं याची सेन्सिटिव्हिटी इम्प्रूव्ह झालेली आहे आणि फिडॅलिटी सुद्धा इम्प्रूव्ह झालेली आहे आता आपण काय करूया हा जो मॉड्युलेटेड सिग्नल आलाय याचा आता डिटेक्शन करूया आणि ए एफ सिग्नल आपला जो आहे तो बाजूला करून घेऊया आता ए एफ बाजूला करून घेतल्यानंतर आर एफ वगळलेला आहे आपण तो फिल्टर करून ग्राउंडला पाठवून दिलेला आहे याच्यानंतर काय केलेलं आहे इथं ए एफ एम्प्लिफायर वापरलेला आहे नंतर ए एफ एम्प्लिफायर नंतर हा सिग्नल आपण स्पीकरला देणार आहे स्पीकर, स्पीकर मधून इलेक्ट्रिकल सिग्नलचं कन्वर्शन ध्वनी लहरीमध्ये होईल बरोबर साऊंड वेव इथं क्रिएट होणार आहेत तर अशा पद्धतीनं आप है, मासेल सूपर हेट स्टेज तो तो है, हा प्लॉकडायरॅम असेल सुपर हिट रेडिओ रिसिव्हरचा प्रत्येक स्टेजला व्यव कसा असेल तोही इथं खाली दाखवलेला आहे हा हाय फ्रिक्वेन्सी असणार आहे बरोबर नंतर इथं लोकल ऑसोलेटर फ्रिक्वेन्सी आली ती इथं मिक्स केलेली आहे हा मूळचा आलेला सिग्नल नंतर ॲम्प्लिफाय केलेला सिग्नल त्याच्यानंतर लोकल ऑसोलेटरवर मिक्स केल्यानंतर फ्रिक्वेन्सी कमी झालेला सिग्नल इथं आय एफ दाखवलेला आहे त्याच्यानंतर इथं आपण िफिकेशन केलेलं दाखवलेलं आहे त्याच्यानंतर इथं आपल्याला ऍडिओ सिग्नल मिळालेला दाखवला आहे नंतर आपण ऍडिओन केलेलं दाखवलं आहे अशा पद्धतीनं प्रत्येक स्टेजच्या वेबफॉर्म सुद्धा इथं आपल्याला दाखवण्यात आलेले आहेत तर मला वाटतं की या हा हेट रेडिओ रिसिव्हर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं कळला असेल कारण आपण याच्यासाठी खास चाळीस मिनिटं घालवलेली आहेत कारण त्याचा अगदी सुरुवात कशी झाली त्याच्यामध्ये काय काय ॲडव्हान्टेजेस काय पहिल्या रेडिओचे त्याचे डिसॲडव्हटेजेस काय ते ओव्हरकम कसे करत आलो आपण आणि मग फायनल रेडिओ रिसिव्हरला आपण कसं पोहोचलो हे सर्व मी इथं तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे अजून एक सर्किट इथं अवेलेबल असतं ते म्हणजे ए एजीसी एजीसी म्हणजे ॲटोमॅटिक गेन कंट्रोल तर इथं डिटेक्टरच्या आउटपुटला जे व्होल्टेज येतं ते ॲक्च्युली निगेटिव्ह असतं आणि हे निगेटिव्ह व्होल्टेज या टी आर एफ एम्पिमयरला फीड केलं जातं हे निगेटिव्ह व्होल्टेज म्हणजे कशासाठी आहे तर जेव्हा सिग्नल स्ट्रॉंग येईल त्यावेळेस हे निगेटिव्ह व्होल्टेज स्ट्रॉंग होईल आणि या एप्लिफायरची गेन तो कमी करेल किंवा या अँप्लिफायरची गेन सुद्धा तो कमी करेल आय एप एम्प्लिफायरची आणि कमी केली तर म्हणजे एखादा सिग्नल स्ट्रॉंग असेल तर त्याला कमी करणं आणि एखादा सिग्नल वीक आला तर हे निगेटिव्ह व्होल्टेज कमी होतं आणि अँप्लिफायरची गेन जास्त राहते म्हणजे एखाद्या आकाशवाणी केंद्राकडून आपल्या अँटिनाकडे येणारे सिग्नल जर हवामानातील बदलामुळं किंवा इतर कुठल्या कारणामुळे जर कमी अधिक होत असेल त्याची स्ट्रेंथ तर आपल्या लाऊडस्पीकर मधून निर्माण होणारा आवाज सुद्धा कमी अधिक होईल आणि आपल्याला आवाजातलं व्हॅरिएशन जाणवेल ते जाणवू नये आपल्याला सलगपणे एक कॉन्स्टंट व्हॅल्यूमचा आवाज ऐकायला यावा यासाठी एजीसीची योजना केलेली असते ऑटोमॅटिक गेन कंट्रोल म्हणजे जसं इनपुट सिग्नलची स्ट्रेंथ कमी जास्त होईल तर हे एजीसी सर्किट असतं ते या एप्लिफायरची गेन काय करतं कमी अधिक करतं आणि आउटपुट व्हॅल्यू तुम्हाला कॉन्स्टंट देत हा भाग आहे एजीसीचा ओके मला वाटतं या रेडिओ रिसिव्हर मधील सर्वच भाग तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कळले असेल धन्यवाद